महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन व पुरस्कार प्रदान सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार भवन इथं आयोजित केला आहे पत्रकार दिनाच्या निमित्ताने यावर्षी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारिता सामाजिक उद्योग क्रीडा प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो या वर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळचे शैलेश पेटकर तर उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे कसपेडी ग्रज येथील वार्ताहर सचिन कुरकुटे यांना तर उत्कृष्ट वृत्तवाहिनी पत्रकारिता पुरस्कार टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी शंकर देवकुळा यांना आणि महाराष्ट्र वृत्तदर्शनच्या वृत्तनिवेदिका सुप्रिया सरनाईक यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदिका पुरस्कार देण्यात येणार आहे उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कारासाठी सांगली मिरज कुवाड शहर महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर रवींद्र पाटील यांना उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार जनकल्याण समिती सांगली व उत्कृष्ट उद्योग सेवा पुरस्कार सांगली मीडिया सर्व्हिसेसचे धनेश शेटे यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे उपस्थित राहणार आहेत तरी कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जोशी वृत्तविणी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी केले आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील